नमस्कार, मी संतोष मिसाळ, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यात शाळा महाविद्यालय बंदच, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी। मळणी यंत्रात अडकून महिलेचा जागीच मृत्यू। कर्ज वसुलीसाठी सक्ती नको, केंद्र सरकारच्या निर्णयाने कर्जदारांना दिलासा। सोलापूर विद्यापीठाकडून अंतिम वर्ष परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर। डाळिंब बागांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात। आणि मंगळवेढा तालुक्यात रविवारी 3 जण कोरोनामुक्त तर 4 पॉझिटिव्ह रुग्णांची झाली वाढ। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवण्यात आले आहेत। या काळात शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, थिएटर्स आदी बंद राहणार आहेत। याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत। यापूर्वी ज्या उपक्रमाला वेळोवेळी सशर्त परवानगी देण्यात आली होती ते यापूर्वी प्रमाणे लागू राहतील। कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशनाचे पालन करणे आवश्यक असून दोषींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सार्वजनिक कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे। सार्वजनिक ठिकाणी 6 फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे। 5 पेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात येण्यास परवानगी देऊ नये। मोठ्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल, विवाहस्थळी 50 नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी असेल, अंत्ययात्रेला 20 नागरिकांना एकत्र येण्याची परवानगी असेल, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असून दारू, पान, गुटखा, तंबाखूचे सेवन करणाऱ्यावर कडक निर्बंध असणार आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेल्या विमल विलास आतकरे वय वर्ष 48 यांचा सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात केस व पदर अडकल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्राव घटना दुपारी 1 सुमारास माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे घडली आहे। या वर्षी पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून यामुळे उडीद, सोयाबीन, मका ही पिके मोठ्या प्रमाणात जोमाने आली आहेत। अचानक होणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी ट्रॅक्टरच्या मळणी यंत्राद्वारे धान्य शेतकरी करण्यास प्राधान्य देत आहेत। तर बुद्रुकवाडी येथील विष्णू दळवी यांच्या शेतामध्ये सोयाबीनची मळणी सुरू असताना बाळासाहेब उदगे यांचे मळणी यंत्र शेतात सुरू होते। थोडीफार रास झाली यंत्रात सोयाबीन टाकण्याचे काम सुरू असताना या ठिकाणी विमल आतकरे यांच्यासह 4 महिला व 2 पुरुष मळणीचे काम करीत होते। यावेळी विमल आतकरे या मळणी यंत्रात सोयाबीन टाकण्याचे काम करत असताना त्यांचे अचानक केस आणि पदर मळणी यंत्राच्या सॉफ्टमध्ये अडकल्याने चालू असलेल्या मळणी यंत्राने त्यांना खेचून घेतले। मळणी यंत्र बंद करेपर्यंत त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। यावेळी सोयाबीनच्या खळ्यावर रक्ताचा सडा पडला होता। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सासू सासरा असा मोठा परिवार आहे। थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदारांना सक्ती करणे, तगादा लावणे, अपमानास्पद वागणूक देणे यासारखे प्रकार कोणत्याही परिस्थितीत घडणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याचे आदेश केंद्र आणि रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच देण्यात आले। कोरोना महामारीच्या काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या कर्जदारांना सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे। कोरोना महामारीमुळे काही महिन्यांपासून अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले, शेती व्यवसाय संकटात आला, याचा परिणाम कर्जदारांवर झाला। कर्जाचे हप्ते फेडण्याची ऐपत कर्जदारात उरली नाही। कर्ज कसे भरायचे हा यक्ष प्रश्न कर्जदारांसमोर उभा राहिला। याबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे कर्जदारांचे लक्ष लागले होते। देशातील बँकांसह विविध द्वितीय संस्थांनी कर्जदारास वसुलीसाठी सक्ती करू नये, दमनकारी उपाययोजना करू नयेत, कर्जदारास शारीरिक आणि मानसिक त्रास होईल अशा प्रकारची वागणूक देण्यात येऊ नये, याबाबतची दक्षता घेण्यात यावी अशा स्वरूपाचा आदेश नुकताच केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आला आहे। या आदेशामुळे कर्जदारांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ऑक्टोबर 2020 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहेत। परीक्षे संबंधी काही अडचण असल्यास विद्यार्थी व पालकांनी त्या क्रमांकावर संवाद साधून आपल्या शंकेचे निरसन करू शकतात अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे। अंतिम वर्ष एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा 5 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहेत। त्यासाठी विद्यापीठाची परीक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे। ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा होणार आहेत। विद्यार्थ्यांना घरी बसून मोबाईल लॅपटॉप संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची सोय करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना काही अडचण व समस्या असल्यास श्री गुंडू 96 23 41 24 84 श्री आल्दर 82 75 89 49 11 श्री स्वामी 89 83 93 07 03 श्री देशमुख 97 67 19 85 94 श्री टिक्के 80 10 09 38 31 श्री पांढरे 80 10 46 26 81 या हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक CA श्रेणिक शहा यांनी केले आहे। प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या एटीकेटी परीक्षानंतर सध्या 5 ऑक्टोबर पासून अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार आहेत। याबरोबरच पारंपरिक अभ्यासक्रमांच्या सत्र क्रमांक 3 4 5 व 6 आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सत्र क्रमांक 5 6 7 व 8 तसेच 5 वर्ष अभ्यासक्रमांच्या 7 8 9 व 10 या सत्रांच्या बॅकलॉगच्या देखील परीक्षा होणार आहेत। पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा 5 ऑक्टोबर पासून सुरू होतील। या वर्षी सतत पडणाऱ्या पावसाने जमिनीतील ओलावा कमी होत नसल्याने डाळिंबाच्या झाडांना कळीच लागली नाही, तर अगोदर बहरा धरलेल्या डाळिंबावर मोठ्या प्रमाणात कुजवा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। एकीकडे कोरोना महामारीचे संकट, तर दुसरीकडे डाळिंब उत्पादक निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत। पाऊस काही थांबेना, कळी काही निघेना अशीच अवस्था सध्या सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे। पंढरपूर पाण्याचं, मंगळवेढा धान्याचं व सांगोला सोन्याचं अशी एक म्हण प्रचलित आहे, परंतु कालांतराने सांगोला तालुक्यातील डाळिंबाच्या विक्रमी उत्पादनामुळे सांगोला डाळिंबांची अशी ओळख निर्माण झाली आहे। यावर्षी गेल्या 20 वर्षातील पहिल्यांदाच एवढा पाऊस झाल्याचे शेतकरी सांगत आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे सध्या डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे। अगोदर बहार धरलेल्या डाळिंबावर मोठ्या प्रमाणात कुजवा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, तर जुलै ऑगस्ट मध्ये बहार धरलेल्या डाळिंबांना अद्याप कळे म्हणजेच फुले निघत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। एकीकडे कोरोनाच्या महामारीमुळे सर्व क्षेत्रे ठप्प झाली असताना बळीराजा मात्र त्याच्याशी 2 हात करीत होता, परंतु सध्या अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यात डाळिंब उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे, परंतु डाळिंबावर मात्र रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असताना बहार धरलेल्या डाळिंबांना कळी निघत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी चांगलाच वैतागलेला दिसून येत आहे। मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे। रविवारी आलेल्या अहवालानुसार 4 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे, तर 3 जणांना उपचार कालावधीनंतर घरी सोडण्यात आले आहे। वाढत्या संसर्गामुळे शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1231 इतकी झाली आहे। रविवारी 4 ऑक्टोबर रोजी 57 रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आलेले आहेत। 57 रॅपिड अँटीजेन टेस्ट पैकी 4 पॉझिटिव्ह तर 53 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे। सदर नागरिक मंगळवेढा 3 चोखामेळा नगर 1 येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकटतम संपर्कातील आहेत, तसेच रविवारी नागरिकांचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले नाहीत। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।